आपला जो चेहरा आहे अगदी चकचकीत सुंदर डागरहित सुरकुऱ्यारहित व पिंपल्सरहित दिसावा. अगदी एका वेळेसच्या वापरानेच लगेचच चेहऱ्यावर ग्लो यावा. काळवडलेली जी त्वचा आहे, निस्तेज झालेली त्वचा आहे, ही सहजतेने एका वेळेसच्या वापराने निघून जावी यासाठी अत्यंत साधा आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तुम्हाला यासाठी पार्लर जाऊन फेशियल ब्लिचिंग करण्याची गरज देखील भासणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला एका वेळेसच्या वापराने लगेचच मिळेल. यासाठी आपल्याला लागणार आहे घरची कोरपड. कोरपड घेऊन घरीच याचे जेल तयार करून घ्यायचे आहे. तर याप्रमाणे मी घरीच ॲलोवेरा जेल तयार करून घेतलेले आहे. हे मी स्टोअर करून ठेवलेले आहे. याप्रमाणे तुम्ही देखील घरी तयार करून घेऊ शकतात. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि यामध्ये अगदी थोडीशी टूथपेस्ट घ्यायची आहे आणि अगदी अर्धा चमचा भरून लिंबूचे रस तयार करून यामध्ये टाकायचे आहे. आणि साधारण पाव चमचा भरून खाण्याचा सोडा जो आपण घरात वापरतो तो सोडा यासाठी घ्यायचा आहे. आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या. अगदी एकजीव व्हायला हवे इतपत हे मिक्स करून घ्यायचे आहे. याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि तयार झालेले जे मिश्रण आहे, हे मिश्रण हात पाय मान ज्या ठिकाणी आपल्याला हवे आहे त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून यावर याप्रमाणे याचा लेप लावून घ्यायचा आहे. आणि हे लावल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे हे असेच ड्राय होऊ द्यायचे आहे. याप्रमाणे ही पेस्ट ड्राय होत आली की टिश्यू पेपरच्या सहाय्याने किंवा कॉटनच्या सहाय्याने याप्रमाणे ही जी पेस्ट आहे ही काढून घ्यायची आहे. आणि यानंतर लगेचच स्किन थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एका वेळेच्या वापराने लगेच फायदा जाणवेल व तुम्हाला कुठले दुसरे प्रोडक्ट देखील वापरण्याची गरज भासणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला एका वेळेच्या वापरानेच मिळतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.